ब्रिटिश राजसत्तेच्या काळामध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी आणि सामाजिक परिवर्तनाला गती प्राप्त करून देण्यामध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे कार्य विशेष उल्लेखनीय होते. बहुजन समाज शिकून शहाणा झाल्याशिवाय त्याचे अज्ञान आणि अंधश्रद्धा दूर होणार नाहीत हे जाणून त्यांनी प्राथमिक शिक्षणावर भर दिला. विशेषतः स्त्रिया आणि वंचितांना शिक्षण मिळाले पाहिजे यावर त्यांचा भर होता. बहुजन समाजाला उच्च पदांवर काम करण्याची संधी द्यायची असेल तर त्यांना साक्षर करणं गरजेचं आहे हे जाणून त्यांनी आपल्या संस्थानात सक्तीच्या मोफत प्राथमिक शिक्षणाचा कायदा केला आणि तो अंमलात आणला. बहुजन समाज दलित दीन दुबळे यांची उन्नती करणे म्हणजे खऱ्या अर्थाने देशाची उन्नती करणे यावर ते ठाम होते. अस्पृश्यता व जातीभेद या दोन अनिष्ट सामाजिक रूढींविरुद्ध त्यांनी मोठा संघर्ष केला. आंतरजातीय विवाह हा जातीभेदावर रामबाण उपाय हे समजून त्यांनी आंतरजातीय विवाहास कायदेशीर मान्यता दिली. जातीव्यवस्थेने घातलेली व्यवसाय बंदी उठवून सर्वांना व्यवसाय स्वातंत्र्य मिळवून दिले. बलुतेदारी प्रथा नष्ट केली. त्यामुळे जातीभेदाचे प्रमाण कमी होण्यास मदत मिळाली. शाहू महाराजांनी समाजातील प्रत्येक घटकाच्या उन्नतीसाठी दिलेले योगदान हे कायम समाजासाठी दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरणारे आहे. कर्तव्यदक्ष लोकराजा बहुजनांचा आधार राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना जयंतीदिनी कोटी कोटी वंदन.